जरा थांब, मागे वळून बघ, काळाची कोडी सोडवता सोडवता तू मुक्त होत गेलीस, व्यक्त होत गेलीस, मनगटातील बळ अन मनातील सल, तुझ्या टपोऱ्या डोळ्यातील स्वप्नांचा लक्षवेध, तुझा मैदानातील जोश, तुझा आवेग मर्दानी या शब्दाला जागवणारा अनेक क्षण साक्षी आहेत, निराशा ते आत्मविश्वासापर्यंत अनेक क्षण साक्षी आहेत, ठिणगीचा धगधगता लाभा होईपर्यंत। आज तुझी कोडी वेगळी आहेत, पठही बदललाय जरासा, आता द्वंद्व सुरू झालंय तुझं तुझ्याशी आणि भोवतालाशीही। खात्री आहेच तू प्रत्येक वेळी नवे डावपेच शिकत जाशील, जुन्या आडवळणी वाटा मोडून नव्याचाच ध्यास घेशील। पण लक्षात ठेव, प्रत्येक डाव जिंकण्यासाठी नसतोच मुळी, पारखावं लागतं कधी कधी स्वतःलाच अनेक कसोट्यांवर, स्वची लढाई लढताना, अनुभवांची गोळाबेरीज मांडताना, यश अपयश सार पचवत पुन्हा नवा डाव मांडण्यासाठी, पुन्हा नवा डाव मांडण्यासाठी। नमस्कार, मी स्मिता, तुम्ही ऐकत आहात नॉलेज कट्टा। मला अजिबात मोह आवरता झाला नाही आणि एक छोटीशी कविता मी तुमच्यासमोर सादर केली आहे। तुम्हाला कशी वाटली मला नक्की नक्की जरूर सांगा। नुकतंच ऑलिम्पिक पार पडलं आणि त्याचं गारूड आपल्या सर्वांच्या मनावर आहे। माझी ही छोटीशी कविता त्या सर्व महिला खेळाडूंना समर्पित आहे ज्यांनी 41 वर्षातला नवा इतिहास लिहिला, ज्यांनी आपल्या सर्वांना स्वप्न बघायला भाग पाडलं। नेदरलँडचे कोच शार्ज मारिन आणि आपली महिला टीम गेले 1.5 वर्ष एका स्वप्नाचा ध्यास घेत आपल्या कुटुंबापासून दूर बेंगलोरमध्ये ट्रेनिंग घेत होती। कोविड सिच्युएशनमध्ये स्वतःला मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग ठेवणं सर्वांसाठी खरंच खूप मोठं चॅलेंज होतं। कोविडमुळे सगळं जग ठप्प असताना घरचे सगळे कसे असणार आहेत, सेफ असतील का हे आणि असे अनेक प्रश्न घेऊन त्या सर्वजणी ट्रेनिंग घेत होत्या आणि स्वतःला घडवत होत्या। या दरम्यान वंदना कटारियाने तर तिच्या वडिलांना पण गमावलं, ती कोसळली, पण वडिलांनी तिच्या कुटुंबियांनी तिला इथपर्यंत आणण्यासाठी जे सगळे कष्ट घेतले ते तिने आठवले आणि ती पुन्हा हॉकीसाठी नव्याने उभी राहिली। खूप छान वाटतंय की आपली भारतीयांची मानसिकता आता बदलती आहे। ऑलिम्पिक हा एक चांगला प्लॅटफॉर्म खेळासाठी उपलब्ध आहे आणि हे पाहून आता क्रिकेटमधून थोडं बाहेर पडून जरा बाकी खेळांवर पण फोकस केला पाहिजे, हे जे पॉझिटिव्ह चित्र तयार होतंय ना ते खूप आश्वासक असं वाटतं। जॅव्हलिन थ्रोचा गोल्डन स्टार नीरज चोपडा, PV सिंधू आणि इतर खेळाडूंसोबतच महिला हॉकी टीमच्या ज्या प्लेयर आहेत त्या रोज मीडियावर फोकस होत आहेत। भलेही त्यांनी मेडल जिंकलेलं नाही, पण करोडो भारतीयांची मनं मात्र त्यांनी नक्कीच जिंकलेली आहेत आणि हा खूप मोठा सन्मान आहे आपल्या सर्व भारतीयांसाठी। सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी ही नावं आपण ज्या सहजतेने घेतो, अगदी तशीच राणी रामपाल, सलीमा टेटे, निक्की प्रधान, सुशीला चानू, सविता पुनिया, नेहा गोयल, नवज्योत, निशा ही सर्व नावं घराघरात पोहोचली पाहिजेत, कारण खरंच त्यांचं कर्तृत्व तेवढं मोठं आहे। आपण नेहमीच पाहत आलो आहोत की इंडियन टीमसाठी सिलेक्ट झालेले जे क्रिकेटर असतात किंवा टेनिसपटू असतात त्यांचं स्टारडम इतर खेळांपेक्षा नक्कीच वेगळं असतं। चकचकीत गाड्यांमधून हातात त्यांची स्पेशल खेळाची किट, बिस्लेरी बॉटल, ब्रँडेड ड्रेसेस असा त्यांचा चकचकाट असतो। पण हॉकी संघात समावेश असलेल्या या ज्या प्लेयर आहेत त्यांची सुरुवातच काय तर प्लेग्राऊंड नाही, असेल तर ते शहराच्या ठिकाणी, त्यामुळे ग्रामीण दुर्गम भागातून तिथे पोहोचेपर्यंत बसची देखील सोय नाही। काही किलोमीटरचा प्रवास अगदी अनवाणी, तर काही वेळा प्रॅक्टिससाठी तुटक्या हॉकी स्टिक, काही वेळा बांबूच्या स्टिक, अशा सगळ्या परिस्थितींमधून त्या खेळलेल्या आहेत। सलीमा टेटे आणि निक्की प्रधान याच परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत। या दोघीही मूळच्या झारखंड येथील आदिवासी नक्षली भागातून आहेत। टीममध्ये येईपर्यंत त्यांच्याकडे साधे हॉकी शूज देखील नव्हते, तरीही त्यांनी प्रॅक्टिसमध्ये बिलकुल खंड पडू दिलेला नाही, अत्यंत खडतर प्रयत्नातून त्या ऑलिम्पिकपर्यंत पोहोचलेल्या आहेत। ऑलिम्पिकमधील त्यांचा शानदार खेळ पाहण्यासाठी गावकऱ्यांना त्यांच्या मुलींची अभिमानास्पद कामगिरी बघण्यासाठी तेव्हा गावामध्ये TV बसवण्यात आला आणि टोकियोची दृश्य सर्व गावकऱ्यांनी आपल्या डोळ्यात साठवली। ओरिसाची दीप ग्रेस एका, तिच्या जिल्ह्यातील प्रत्येक घराघरात हॉकी प्लेयर आहे।
अगदी वाढदिवस, लग्न समारंभात हॉकी स्टिक प्रेझेंट देणं हे अगदी सर्वमान्य किंवा खूपसं प्रचलित आहे. आणि तरी देखील महिलांसाठी हॉकी खेळणं म्हणजे अनेकांच्या भुव्या उंचावल्या जात होत्या. अरे हा तर पुरुषांचा आणि मुलांचा खेळ आहे, आणि तुम्ही मुलीला या खेळात पाठवता, यावर इतर लोक आश्चर्य व्यक्त करायचे. पण दीप तिच्या मतावर अगदी ठाम राहिली आणि एक चांगली डिफेंडर म्हणून ती सध्या हॉकी खेळते आहे. ऑलिम्पिक दरम्यान सविता पुनिया, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की सविता पुनियावर अष्टभुजा रूपातील अनेक मीम्स फिरत होत्या. ब्रिटन विरोधी सामन्यामध्ये तिने टोटल 12 गोल वाचवले आणि त्यामुळे तिला ग्रेट वॉल ऑफ द इंडिया म्हणतात. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून सविता आहे आणि केवळ शहरात जायला मिळणार म्हणून ती हॉकीकडे वळाली. खेळ म्हटलं की शिस्तही आलीच, रोजची प्रॅक्टिसही आली, आणि हे सगळं सविताला नंतर झेपेनासं झालं. कोचनी वडिलांना बोलावून घेतलं आणि ती फक्त एका खेळाडूचं सीट अडवून ठेवती आहे, हॉकी तिच्यासाठी नाही, अशी समज त्यांनी वडिलांना दिली किंवा असं बोलून दाखवलं. वडिलांनी थोडंसं लावून धरलं आणि विनंती केली कोचना, तर ते म्हणाले ठीक आहे, आपण थोडा रोल चेंज करूया, तिची हाईट चांगली आहे, ती गोलकीपिंग करेल, फक्त गोलकीपिंगची किट मात्र तुम्ही खरेदी करा. वडील त्वरित मान्य झाले, पण त्या काळी गोलकीपिंग किट खरेदी करणं हे खरंच त्यांच्यासाठी खूप मोठं काम होतं किंवा आव्हान होतं किंवा ही त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम होती म्हणायला हरकत नाही. हरियाणाच्या खूपशा खेळाडू या टीममध्ये आहेत, बऱ्याच जणी ग्रामीण भागातून आहेत, त्यामुळे त्यांच्या ज्या ट्रॅडिशन आहेत त्याचबरोबर हॉकीसाठी शॉर्ट्स असतात किंवा स्कर्ट घालणं हा एक वेगळाच पेहराव, मुलींनी दिवस दिवस बाहेर राहणं, छोट्या छोट्या मॅचेससाठी बाहेरगावी जाणं आणि लोकांचे टोमणे, हे सगळं कुटुंबियांना पचवणं आणि स्वतः त्या प्लेयरना पचवणं पण अत्यंत जड गेलेलं आहे. आणि या सगळ्या अडथळ्यांच्या शर्यती पार पाडत या सर्वजणी ऑलिम्पिकमध्ये पोहोचलेले आहेत. मिझोरामची लालरेम सियामी, हिला तर लँग्वेज प्रॉब्लेम, म्हणजे तिला हिंदीही समजत नव्हती, बोलता येत नव्हती आणि इंग्लिशही कळत नव्हतं. अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेली सियामी कुटुंबासाठी घर घेण्याच्या स्वप्नातून हॉकीकडे वळाली. कित्येक दिवस भाषेअभावी फक्त खाणाखुणातून आणि अगदी तोडक्या मोडक्या शब्दातून ती संवाद साधत हॉकी शिकत होती आणि हिंदी भाषा पण शिकत होती. तसंही नॉर्थ ईस्ट इंडियाच्या DNA खूप काटकपणा, चिवटपणा आणि स्पोर्ट्सबद्दल आवड आपल्याला जाणवते. आणि यामुळेच मणिपूरची सुशीला चानू 150 जास्त आंतरराष्ट्रीय मॅच खेळून आपलं स्थान टिकवून आहे. रिओच्या वेळेस ती कॅप्टन होती. हॉकीचं तिचं मोटिवेशन जॉब हेच होतं, कारण घर पुढे आणायचं होतं. टीम इंडियामध्ये समावेश होण्याची तिला अजिबात अपेक्षा नव्हती. फक्त शानदार खेळामुळे ती हॉकी प्लेयर म्हणून घडली आणि रेल्वेमध्ये तिने जॉब मिळवला आहे आणि टीम इंडियामधून आता ती सध्या खेळते आहे. भारताची कॅप्टन राणी रामपाल, 20 वर्षापूर्वी राणीसाठी हॉकी हे चौकटीबाहेरचं विश्व होतं. आई गृहिणी आणि वडील टांगा चालवत, कधी कधी 80 रुपयातसुद्धा घर चालवावं लागलं होतं असं राणी सांगते. राणीला खेळाची आवड मात्र होती. कित्येकदा शाळेच्या टीममधून राणीचं रिजेक्शन झालेलं आहे, कारण राणी खूप वीक होती, कुपोषित होती. रोजच ती त्या टीममध्ये येऊन खेळायचा प्रयत्न करायची आणि तिची जिद्द पाहून शेवटी तिला त्या टीममध्ये घेतलं गेलं. तिचे कोच मात्र खूप कडक होते. प्रॅक्टिससाठी रोज 5:00 ग्राउंडवर राणी हजर असायची. राणीची आई आभाळाकडे बघून तिला अंदाजाने उठवायची. 2 मिनिट जरी उशीर झाला तरी दंड भरावा लागे. परिस्थितीही अशी, दंड भरायला पैसे तरी हवे. एकदा दोनदा दंड भरण्याची पण वेळ राणीवर आलेली होती, पण परिस्थिती पाहून सरांनी एकतर वेळ पाळ नाहीतर हॉकी सोड, शिस्त ही हवीच अशी समज राणीला दिली. राणीने यावर कायमस्वरूपी तोडगा काढला. शाळेच्या रायटिंग कॉम्पिटिशनमध्ये राणीने भाग घेतला. खूप प्रॅक्टिस करून ती जिंकली आणि अलार्म क्लॉक तिने मिळवलं. आता ती प्रॅक्टिसला वेळेवर जाऊ शकत होती आणि हॉकीने खरंच राणीचं आयुष्य बदललं. अर्जुन अवॉर्ड आणि राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड हे तिच्या आयुष्यातील सुवर्ण क्षण होते. आणखी एक तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण 2007 तिने अनुभवला होता. 2007 इंडिया कॅम्पसाठी राणीची निवड झाली. खूप महत्त्वाचा क्षण होता राणीसाठी, खूप आनंदी होती राणी. स्टॅमिना चेकिंगसाठी राणीला वेट उचलायला सांगितलं आणि काही क्षणात राणी कोसळली, कारण ते तिच्या ताकदीबाहेरचं होतं. रुखी रोटी खाऊन डाएट कसा मेंटेन होणार होता. आणि 1 वर्षभर रेस्ट घेऊन राणी पुन्हा नव्याने हॉकी जॉईन केली राणीने.
कारण बॅक इंजुरीमुळे राणीला हा निर्णय घ्यावा लागला. ऑलिम्पिक मेडल हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं, पण मेडलपर्यंत जाऊन यशाची हुलकावणी हे बोचरं दुःख मोठ्या हिमतीने राणीसोबत सर्व प्लेयरनी झेललेलं आहे. वंदनाचे लागोपाठ 3 गोल हे एक मोठं रेकॉर्ड ठरले. यात ती स्वतः काहीच क्रेडिट घेत नाही, ती असं म्हणते की हे टीमवर्क आहे आणि तिने दिलेलं हे उत्तर आपल्याला उत्तम टीमवर्कच दर्शवते. कोणत्याही खेळासाठी ही खूप उल्लेखनीय बाब आहे. अशा प्रत्येकीच्या स्ट्रगल स्टोरीज आहेत. निशा वारसी, मोनिका मलिक, नवज्योत, नवनीत, जिला डोळ्याला दुखापत झाली होती आणि तरीही ती सामना शेवटपर्यंत खेळली. त्यांचा मैदानावरील संघर्षाबरोबरच मैदानाबाहेरचा संघर्ष खूप मोठा आहे, याची एक छोटीशी झलक मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे आणि ती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही मला ऐकू शकाल अँकर, स्पॉटीफाय आणि गुगलवर. नमस्कार.